छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकून गावातील लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये पराक्रम जागृत झाला त्यातून पुढे शिवरायांच्या सैन्यात तरुण दाखल होत होते ही शक्ती पोवाडा आणि शाहिरी कलेची आहे यामुळे शत्रूच्या त्रासाने मरगळलेल्या समाजात पुन्हा चैतन्य निर्माण होते त्यामुळे खऱ्या अर्थाने पोवाडा आणि शाहिरी कलेच्या उगमांची गंगोत्री शिवकालातीत आहे असं मत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केलंय कसबा गणपती वस्तीअंतर्गत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने लालमाले येथे हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा चालक बाळासाहेब पाटोळे कसबा गणपती प्रमुख भरत हजारे प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच आशिष शाह कुमार उपाध्याय नगरसेवक योगेश समेळ प्राध्यापिका संगीता मावळे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी शाहेर गणेश टोकेकर व सहकाऱ्यांनी श्री अभिषेक पोवाड्याचे सादरीकरण केले कोरोना प्रतिबंधासाठी असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मोहन शेटे म्हणाले जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या आमच्या घरापर्यंत आल्या असत्या त्यामुळे आपल्या या राजाने आपल्यावर जे उपकार केले आहेत त्याचे स्मरण करायला हवे शिवरायांचे तेच शौर्य पराक्रम सामर्थ्य आणि परखड वृत्ती आम्हाला द्या म्हणजे एक दिवस आपल्या देशाला जगाच्या पहिल्या क्रमांकावर आम्ही नेऊन ठेवू अशी शपथ आपण घेऊया असेही त्यांनी सांगितले हेमंतराजे मावळे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्यासाठी त्यांनी त्यांच्या दिलेल्या सूचना शिस्त मावळ्यांनी पाळली नसती तर हे स्वराज्य उभे राहिले नसते महाराजांनी सांगितलेल्या काही गुणांचा तरी आपण अवलंब केला पाहिजेत आपल्या मिळालेल्या या चांगल्या गोष्टींचा अधिकार आपण सोडू नये संस्कारांचे वारसदार कोणी होत नाही त्यासाठी आपण पुढे आले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं